मी मंजरी कपडेकर, मंजरीज रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण कोल्हापुरी, अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा बघायचा आहे. पांढरा रस्सा खूप वेगळ्या प्रकारे लोक करतात, त्यामुळे नक्की तो कसा आहे आणि त्याची पारंपरिक चव काय आहे, तो पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्याच्यासाठी साहित्य काय लागते बघूया. आपण इथं मटण घेतलेलं आहे, मटण आहे, त्यात एक खोलेला नारळ, आलं आणि लसूण आहे, चवीपुरतं मीठ, साजूक तूप. इथं आपण भिजवलेले आहेत काजू, बदाम, मगजबी, तीळ आणि खसखस. त्यासोबत आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इथं लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे, तमालपत्र आणि हिरव्या मिरच्या, आणि आपल्याला थोडासा हिंग पण लागणार आहे आणि तेल. आता आपण काय करूया, पहिल्यांदा मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजवून त्याचा स्टॉक काढायचा आहे, त्या स्टॉक पासून आपल्याला पांढरा रस्सा तयार करायचा आहे. आता आपण पहिल्यांदा मटण शिजवायला ठेवूया. आता इथं मटण तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेतलं तरी चालतं, फक्त ते मटण घेताना गुलाबी रंगाचं बघून घ्यायचं, म्हणजे त्याची चव परफेक्ट असते, ते शिजतही खूप चांगल्या पद्धतीने. आपल्याला पांढऱ्या रस्स्यासाठी जो स्टॉक हवा आहे, जो अगदी व्यवस्थित स्टॉक निघायला पाहिजे त्याचा, तो या माशा मटणाचा खूप चांगला निघतो. आता आपण काय करूया, जाडगुळाचं पातेलं मी इथं घेतलेलं आहे, त्यात आपण घालूया 2 टीस्पून तेल. आता इथं जे मटण आहे आपल्याकडं, त्याच्यात आपण घालूया मीठ, अर्धा किलो मटण आहे त्याला 1 टीस्पून मीठ घालूया. त्यानंतर घालायचं आपल्याला हिंग 1/2 टीस्पून, तेल तापलं की त्याच्यात आपण हे मटण घालायचं आहे. मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ह्याला मीठ आणि आता मटण मी घातलेलं आहे, ते थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्याच्यात तेलात ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. आता आपण एकदा झाकूया. झाकण्यासाठी आपण असं छान एक खाण्यासारखं घ्यायचं की ज्याच्यात आपल्याला पाणी बसेल. आता आपण ह्यात घालूया, इथे हे मटण ज्याच्यात मिक्स केलं होतं त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी उसळून घेतले, ते पाणी आपण ह्या बाउलमध्ये ठेवूया. ह्याच्यानं काय होईल की खालच्या वाफेवरती पाणी आपलं खूप चांगलं तापेल, आणि मग हे तापलेलं पाणी आपण मटणात घालायचं आहे आणि शिजवून त्याचा स्टॉक घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा 5 मिनिटं आपण असं शिजूया आणि मग थोडंसं पाणी कोमट झालं की आपण ते मटणामध्ये घालूया. आता हे पाणीवरचं कोमट झालंय, आपण आतमध्ये घालूया आणि परत त्याच्यावरती हे पाणी तापायला ठेवूया. साधारण मटण शिजेपर्यंत आपल्याला हे पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. एक आपल्याला मटण शिजेपर्यंत जेवढं लागत आहे तसं वरचं पाणी तापलं की ते मटणामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मटण आपण शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं हे मटण शिजवून झालेलं आहे, आता आपण याचा स्टॉक काढून घेऊया. आपण याच्यात हळद घातलेली नाहीये, कारण आपण जर का हळद घातली याच्यात तर आपलं मटण जे आहे, जो स्टॉक आहे तो पिवळा होतो. आपण पांढरा रस्सा करत असल्यामुळे आपल्याला इथे की नाही पांढराच स्टॉक पाहिजे, आपला असा छान हा स्टॉक तयार आहे. आता मी जे इथं भिजवलेला आहे काजू, बदाम वगैरे, तर हे आपण वाटून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण मिक्सरच्या भांड्यात ठेवूया आलं आणि लसूण, लसणाचे 5-6 पाकळ्या आलं. हे आपण पहिल्यांदा, मी तुम्हाला कसं सोप्या पद्धतीने हे वाटायचं आहे ते पण इथं तुम्हाला मी सांगते. हे आपण वाटून घ्यायचं आता. आता याच्यातच आपल्याला घालायचं आहे, इथं मी जे भिजवून ठेवलेलं आहे पहिल्यापासूनच, एक तासभर आधी आपण हे सगळे काजू, बदाम, त्यानंतर मगज मी भिजवून ठेवायचे आहे. आता बदाम जे आहे ते फक्त आपण थोडे सोलून घेऊया. अशा पद्धतीने वाटलं की काय होतं की जी खसखस आहे, जर का आपण खसखस तुम्ही सेपरेट वाटायला गेला तर ती नीट वाटली जात नाही, त्यामुळे आपल्या त्याचं दूध चांगलं निघत नाही आणि मग खसखशी अशी वर दिसायला लागते रशावरती, तर ती व्यवस्थित वाटलं जाणं पण खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे सगळं जर का आपण एकत्र वाटलं तर त्यासोबत खसखस सुद्धा चांगली वाटली जाते. आता हे आपण थोडंसं ह्याच्यात पाणी घालूया, जे भिजवलेलं आहे ना त्याच्यात थोडं पाणी घ्यायचं.
पाणी घालून व्यवस्थित वाढवून घेऊया. आता हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे. जे आपण वाटलेलं आहे ते काढून घेऊया. सगळा अर्क जो आहे तो व्यवस्थित त्याच्यात. आपल्याला हे गाळण्यासाठी पाणी पण लागणारच आहे. दाट आणि छान असं त्याचं दूध निघाले बघा. आणि ह्या सगळ्या काजू बदाम मगजबी ह्या सगळ्यामुळे आपलं जे रस आहे तो चांगला दाटसर व्हायला मदत होणार आहे. सगळं छान आपलं दूध निघालेलं आहे बघा. आता ह्याच्यावर जो चोथा राहिलेला आहे ना तो मात्र आपण इथं वापरायचा नाही. जर का तो वापरला तर तुमचा जो पदार्थ मी केलाय त्याची का म्हणजे त्याची चव जाईल. इतकं कारण ह्याच्यातलं पूर्ण आपण दूध काढून घेतलेलं आहे. त्याची चव सगळी आपण ह्याच्यामध्ये दुधात घेतलेले. जर समजा तुम्ही हे रशात घातलं किंवा भाजीत घातलं कुठल्याही तर ते वर असं तरंगायला लागतं. तर हा चोथा जो आहे तो सगळं आपण टाकून घ्यायचा. आता हे बघा आपलं नारळाचं दूध त्यानंतर म्हणजे काजू बदाम मगजबीर तीळ खसखस सगळं जे होतं त्याचं इतकं छान हे आपलं दूध निघालेलं आहे. त्याच्यात आपण हा जो पहिल्यांदा काढून ठेवलेला मटणाचा स्टॉक आहे तो मिक्स करायचा. आता फोडणीसाठी आपल्याला एक फोडणीची कढई घ्यायची. त्याच्यात आपण याला तुपाची फोडणी देणार आहोत. म्हणजे आपण तुपाची फोडणी देणार असतो त्यावेळेस आपण त्याच्यात थोडस तेल घालायचं. म्हणजे जे साजूक तूप आहे ते आपलं जळत नाही. त्यासाठी मी काय करते त्याच्यात एक अर्धा टीस्पून तेल घेते. अर्थात एक टीस्पून तेल घ्यायचं. तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात तूप घालायचं आहे. आता इथं फोडणीसाठी जे आपण घेतलेलं आहे लवंग दालचिनी त्यानंतर जे वेलदोडे घेतलेले आहेत ना त्याचे थोडेसे ओपन करून घ्यायचे. ते म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आपल्या रशाला पूर्ण उतरेल. पण त्या वेलदोड्याचे जे आतले दाणे आहेत ते मात्र त्या पूर्ण रशात मिसळले नाही पाहिजे. आता तेल तापलंय बघा. त्यात आपण घालूया साजूक तूप. आपल्याला जो तिखटपणा असणार तो ह्या मसाल्यांचा आणि हिरव्या मिरचीचा तिखटपणा येणार आहे. तो तीन आपण इथे घालायचे. हे तमालपत्र त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे एका फोडणी जी आहे ती आपण या रशावरती घालू. आणि हा रसा आता आपण उकळून घ्यायचा. आपण ह्याच्यात अजून मीठ घातलेलं नाहीये. पण जो आपण मटणाचा स्टॉक केलेला होता त्याच्यात आपलं मीठ होतं. त्यामुळे आपण आता ह्याच्यात पहिल्यांदा ह्या व्यवस्थित गरम करून घेऊया. आणि मग आपण त्यात एक अर्धा टीस्पून मीठ घालूया. समजा तुम्हाला मिठाचा अंदाज एक नसेल तर तुम्ही आधी थोडस एक चमचावर तो पिऊन बघायचा आणि मग लागेल तसं त्याच्यात मीठ घालायचं. आता रसा आपण व्यवस्थित उकळून घेऊ. आता रशाला बघा किती छान उकळी आलेली आहे. मधून मधून त्याला एक सारखं हलवत राहायचं आणि खूप खळाखळा उकळायचं नाही. असं बारीक त्यासाठी उकळून घ्यायचं की आपला हा पांढरा रसा आता छान द्यायचा. बघितलं किती छान दाट असा मस्त रस आपला तयार झालेला आहे. फक्त 30 सेकंद त्याला उकळलं तरी पुष्कळ होतो. तेवढा तो व्यवस्थित शिजतो. हा झाला आपला अस्सल कोल्हापुरी पांढरा रसा तयार. अस्सल कोल्हापुरी पांढरा रसा तुम्ही नक्की करून बघा. आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजीज रेसिपी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. असंच मस्त छान छान रेसिपी करत राहा आणि आमचं चॅनल तुम्ही पाहत राहा.